तुम्हाला धन्यवाद देन। सलामीची जोड़ी मैदानाच्या आत मध्ये दाखल, प्रनिल आणि त्याला साथ देण्यासाठी साईनाथ ही सलामीची जोड़ी। जाऊया मैच कडे, या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली। चेंडू द्या, अर्थातच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। एक बाजूला जय भवानी मोरणी आणि दुसऱ्या बाजूला निश्चितपणे या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच साईदेव प्रतिष्ठान साईगाव असा सामना पाहायला मिळतोय। तर जाऊया मैदानाकडे। आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ज्युनियर गटातील संघांना प्राधान्य दिलंय आणि सर्वप्रथम मी संतोष गुरव साहेब आणि त्यांची कमिटी यांना मी धन्यवाद देईन। त्यांनी मोरणी संघाला या ठिकाणी या गटामध्ये खेळण्याची संधी दिली आहे, त्यामुळे नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा जर आनंद घेत असतील तर पुन्हा एकदा साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतोय। तर जाऊया मॅच कडे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। प्रनिल आणि साईनाथ सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रवीण या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण दोन क्षेत्ररक्षक पाहतोय, एक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहतोय तर एक मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहतोय। सामन्याला प्रारंभ झालाय। साईनाथ मागील सामन्याचा हिरो आता या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती असणार आहे। नाव स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रनिलला। सामन्याला प्रारंभ, ओवर द विकेट ना पहिला चेंडू टाकला जाईल। एसटी रक्षणाच्या क्षेत्रामध्ये आता उत्तमला पाहता पहिला चेंडू ओवर द विकेट ना पहिला चेंडू टाइम स्ट्रोक आहे का एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला मात्र खेळून काढला जातोय। दुसरा धावेचा प्रयत्न, तुतू मॅमला धावची संधी होती परंतु त्या ठिकाणी दोन धावा कंप्लीट होतील, धावसंख्या मात्र दोन वरती फळकावरती लागते। पहिला चेंडू होता पुलर लेनचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये भरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पटामध्ये हवा तसा चेंडू आलेला नाहीये, किंबहुना संघाला दोन धावा प्राप्त होतील। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या ठिकाणी, मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे आणि पंचांनी देखील त्याला दाद दिली आहे। एक धाव या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होईल टीम साईगाव संघाला। धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले, 3 या अंकावरती लेग बायचा धाव मात्र प्राप्त होईल। स्ट्राइक एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन प्रनिलला आपण पाहतो, डाव्याचा जात फलंदाज। ही विकेट्स मात्र खूप महत्त्वाची असणार आहे। प्रनिल असेल, आशुतोष असतील, साईनाथ असतील, एकच एक सरस खेळाडू मात्र साईगाव टीम मध्ये आपण पाहतो। प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज। दोन चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत। अकूट टप्प्याचा चेंडू मात्र चांगला स्ट्रोक आला, चेंडू निघून जाईल फाईन लेग सीमार्शी पलीकडे दणदणीत चौकार। धावसंख्या मात्र 4 या ठिकाणी प्राप्त होतील। अकूट टप्प्याचा चेंडू आता सफल झाले आणि निश्चित त्याचा फायदा उचललाय प्रनिलनं। 4 धावांसाठी धावफळकावरती धावा लागतील त्या मात्र 7, चेंडूचा खेळ झाला त्यापर्यंत 3। पहिल्या दोन चेंडूवरती कुठेतरी चांगला टप्पा धरून ठेवला होता परंतु क्रमांक 3 चेंडू होता तो मात्र थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता सफल झालाय आणि सफल होऊन हा चेंडूला खेळून काढलाय 4 धावांसाठी प्रनिल याने। गोलंदाज पुन्हा एकदा संधा, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉलर बाइक ड्राइव्ह, चांगलं परिवर्तन, चांगलं कमबॅक प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। धावफळकावरती धावा लागले तर मात्र 7, चेंडूचा खेळ झाला मात्र 4, उर्वरित अजून देखील 2 चेंडू शिल्लक असताना पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आणि यस पाहिलं तर पंचांनी अपील फेटाळून लावली गेली आहे।
एक धाव अंकित होईल, लेग बाईटचा इशारा होतोय पंचांकडून। निश्चितपणाने एक धावेच्या सायाने सांगे एक धाव संख्या एक ने पुढे जाऊन पोहोचले आठ अंकावरती। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, पांच चेंडू टाकून झाले, शेवटचा चेंडू आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी प्रवीण कडून आपल्याला पाहायला मिळते। अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू, काय रणनीती आहे? साईनाथ आणि प्रनिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं तर एक लेफ्ट हँड बॅट्समन तर दुसरा राईट हँड बॅट्समन असल्या कारणास्तव क्षेत्ररक्षणाला मात्र थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती व्यूहरचना ही क्षेत्ररक्षणाची बदलताना दिसणार आहे। या वेळेस हा ट्रॅकर चेंडू होता, चांगला प्रहार केलाय, चेंडू मिड ऑफ सी मार्श पलीकडे निघून जाईल सरळ, चार धावांसाठी दणदणीत चौकार। पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धावफळकावरती धावा लागलेत मात्र 12 या अंकावरती आपण पाहतोय। बिनगडी बाद 12 एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम साईगाव संघाची। टॉस हरल्यानंतर मात्र त्यांना प्रथमतः फलंदाजी करावी लागते। उर्वरित 3 षटक अजून देखील शिल्लक आहेत, परंतु कमबॅक करावा लागेल मोरणी टीमला, कारण साईगाव टीमचा आपण विचार केला तर त्यांच्या टीम्स मध्ये चांगले गोलंदाज आहेत। कुठेतरी धावसंख्येला आळा द्यावा लागेल, कुठेतरी धावसंख्येला स्थगिती निर्माण करावी लागणार आहे। षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गौरव याच्या हातामध्ये चेंडू दिला, कुठेतरी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, परंतु हा विश्वास या ठिकाणी पूर्ण केला जाईल का? यस, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, एक फलंदाज प्रनिलच्या बॅट मधून तर दुसरा चौकार आपल्याला साईनाथ याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती। निश्चितपणाने पहिल्या षटकाचा खेळ संपला, त्यानंतर गौरव वरती विश्वास या ठिकाणी दाखवला गेला। पहिला चेंडू सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन प्रनिल, संधी दिली या गौरवला, या संधीचं सुवर्ण केलं जाईल का आज या मैदानाच्या आतमध्ये? पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, काय चेंडू टाकला गेलाय, ब्लॉक हॉल मधला चेंडू आहे, एक धाव अंकित होते, दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नसणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर अजयने त्याला कम बॅक केलाय, फेकी थोडीशी खराब होती परंतु त्याचा मात्र फायदा होतोय टीम मोरणी संघाला। धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले 13 या अंकावरती। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत असतील त्यांचं देखील एनसीसी न्यूज संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। धावसंख्या एक ने पुढे जाऊन पोहोचले अर्थातच 13 या अंकावरती। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला गेला होता, ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेला होता, परंतु यानंतर क्षेत्ररक्षण आपण दूरवर पसरलेलं पाहतो। खूप महत्वाची मॅच आहे, दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे, मोरणी विपक्ष साईगाव अशी भीषण लढाई आपल्याला पाहायला मिळते आहे। गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना गौरव समोर फलंदाज आपण पाहतोय साईनाथ, त्याला संघाचा संघ नाही का, जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती। बिगिट करण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉट वरती चेंडूला टाकून दिला सरळ, मात्र शरीरावरती अदळ आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट चेंडूचे सांगता झाले त्या ठिकाणी। धावसंख्या मात्र स्थिरावले, क्रिकेट मध्ये 2 आकडे मात्र अशुभ मानले जातात, एक 13 आणि एक दुसरा 17, की ज्या ठिकाणी फलंदाजांचा मात्र खतरा होण्याची दाट शक्यता असते। धावफळकावरती धावा लागलेत मात्र 13 राईट आर्म ओव्हर द विकेट गौरव, अकूट टप्प्याचा चेंडू होता, दिशा भरकटली गेली, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय। या अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडली गेली आहे, धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले 14 या अंकावरती। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गौरव गोलंदाजी करतोय मोरणी टीम कडून राईट आर्म ओव्हर द विकेट ना बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस्टर आर्मस्ट्रॉंग जेल टिपला जाईल का, कॅचेस विन द मॅचेस, सोपा जेल सोडलाय, सोपा जेल सोडलाय, तो देखील साईनाथचा बागाट ठरू शकतो, उत्तमची खराब रणनीती, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला। धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचते 15 या अंकावरती। क्रिकेटमध्ये असे जेल टिपणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही संधी देताय फलंदाजांना, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे गोलंदाजांसाठी। धावफळकावरती धावा लागलेत मात्र 15 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, 3 उर्वरित अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय। जीवनदान मिळालंय साईनाथला, या 6 मात्र जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का मैदानाच्या आतमध्ये?
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सामना करायला लेफ्ट हँड बॅट्समन प्रनिल खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू आहे सातत्याने यॉर्कर चेंडूचा व या ठिकाणी वापर केला होता चांगली गोलंदाजी गौरववरती विश्वास दाखवला होता तो विश्वास या ठिकाणी पूर्ण होतोय कारण हीच तुम्हाला खरी संधी आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची आणि मित्रांनो टेनिस क्रिकेट मध्ये तुम्हाला कमी वेळ मिळतो आणि या कमी वेळामध्ये स्वतःला मात्र प्रूव्ह करून दाखवायचं आहे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तरच तुम्हाला संघ एक चांगल्या दिशेने मात्र नेत असतो धावसंख्या एक ने नेऊन पुढे पोहोचले 16 या आकड्यावरती चेंडूचा खेळ झाला मात्र 4 पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 12 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचं काम केलंय खऱ्या अर्थानं या गोलंदाज गौरव शिंदेनं शेवटचे दोन चेंडू शिल्लक राहिलेत स्ट्राईक एंड वरती संघाचा संघनायक केंद्र बिंदू म्हणून ओळखला जातो साईनं त्याला आपण पाहतो अर्ध विकेटनं चांगला चेंडू आहे गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टरक्षक उत्तमच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला धावसंख्या मात्र त्या ठिकाणी स्थिरावले 16 या आकड्यावरती प्रथम टॉस जिंकला होता मोरणी टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि त्यांचा निर्णय मात्र त्यांच्या बाजूने वळताना दिसतोय अंतिम चेंडू यावेळेस बिग हिट केला होता कॅचेस विन द मॅचेस आणि फलंदाज साईनाथ बॅक टू द पॅवेलियन पहिला हादरा टीम साईगाव संघाला डीजे ऑपरेटर तेजस निळे कुठे असतील तर संपर्क साधा कारण तुमच्या प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी जी धून तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता मनोबल तुम्ही वाढवता त्यामुळे मी तुम्हाला सहकार्य करेन तुम्ही यापर्यंत पोहोचायचा दोन षटकांचा खेळ संपलाय धावफळकावरती धावा लागलेत तर मात्र 16 या षटकामध्ये केवळ 4 धावा आलेत आणि एक गडी बाद केलाय चांगली गोलंदाजी आहे एक गेला तर आता मात्र दुसरा आलाय आशुतोष हा देखील चांगला फलंदाज आहे टीम साई देवा प्रतिष्ठान साईगाव संघाचा येणारे 12 चेंडू मात्र किती धावा देऊन जातील साईगाव टीमला कारण एक बाजूने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात तर सुमित कदम याच्या हातामध्ये चेंडू दिलाय नुकतीच मोरणी प्रीमियर लीग धमाका पार पडला आणि त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून या खेळाडूची निवड झाली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज सुमित कदम अजून देखील या इनिंग्स मधले 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मात्र किती धावा रोखण्याचं काम केलं जाईल आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडर आणि निश्चितपणाने कुठेतरी बिगिट करण्याचा प्रयत्न केला वेळेचा मात्र या ठिकाणी भान ठेवायचं टीम मोरणी संघ सामन्याला प्रारंभ पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल सुमित कदमच्या माध्यमातून समोर फलंदाज आपण पाहतोय आशुतोषाला पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू खाली प्रवीण पोहोचलेत एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावची संधी निर्माण रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वेगाने पाहायला मिळाली दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले 18 या अंकावरती पहिला चेंडू होता पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आशुतोषनं परंतु त्या ठिकाणी मात्र 2 धावा अंकित होतील टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या टीमच्या खात्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं ज्येष्ठ नागरिकांचं सहर्ष स्वागत अकुटपाचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय पुन्हा एकदा एक धाव अंकित होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय धावची संधी निर्माण झाली आहे सातत्याने 2 धावा या ठिकाणी चेंडू जर बॅटवरती आदळले असेल तर ही धाव दिली जाणार नाहीये तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील आणि धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले ती अर्थातच 20 अंकावरती 2 चेंडूवरती 4 धावा आहेत म्हणजे निश्चितपणाने प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा अंकित केल्या जात आहेत अजून देखील पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय 2 चेंडू मार्गस्थ केलेत गोलंदाज सुमित कदम यांनी यस षटक क्रमांक 3 मार्गस्थ टीम जय भवानी मोरणी संघाकडून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुमित समोर फलंदाज आशुतोषला आपण पाहतोय आशुतोषने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे कारण 2 चेंडूमध्ये 4 धावा म्हणजे निश्चितपणाने कुठेतरी एक चांगला प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी पंचांना पार करून टाकलेला हा कुट टप्प्याचा चेंडू होता शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता एक धाव अंकित होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी सातत्याने खराब पाहायला मिळते आपल्याला आणि 2 धावा अंकित होतील पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले अर्थातच 22 या अंकावरती माझ्या समवेत माझे गुणलेखक आपण पाहतोय आदित्य उतेकर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत परंतु आज स्कोरिंगची भूमिका पार पाडली जाते त्यांच्या माध्यमातून उद्या ऍक्शन मध्ये निश्चितपणाने आपल्याला ते पाहायला मिळतील एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडी संघातून त्यांना ओळखलं जातं
धावफळका वरती धावा लागलेत या ठिकाणी 22 चेंडूंचा खेळ झाला मात्र 3 चेंडू वरती तब्बल 6 धावा खर्च केल्यात आहेत। कुठेतरी कमबॅक करावा लागेल टीम जय भवानी मोरणी टीमला। षटकातील पुढील चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो। चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा सक्सेस होईल। दोन धावा सातत्याने या ठिकाणी पूर्ण होत आहेत। धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले 28 या अंकावरती। 28 लॉट्स ऑफ 1 विकेट, माफ करा 24 या अंकावरती 24 लॉट्स ऑफ 1 विकेट। तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, अजून देखील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आशुतोष प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेतोय। कुठेतरी एक चांगली रणनीती पाहायला मिळते आपल्याला टीम साई देवा प्रतिष्ठान साई गाव संघाकडून। निश्चितपणाने एक शिस्तप्रिय देखील संघ आहे साईगाव, कारण आपण अनेक स्पर्धेमध्ये त्यांना शिस्तीचं पालन करताना पाहिलंय। शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत। बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे। जेल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल का? पुन्हा एकदा पाहिलं तर खराब कॉलिंग पाहायला मिळाला। कदाचित हा जेल टिपला असता तर संघाच्या 2 धावा वाचू शकले असता, किंबहुना आशुतोष सारखा फलंदाज बाद होऊ शकला असता। नंतर उलटच्या दिशेने संदेशने प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न करण्याऐवजी बॅकअप करणं खूप गरजेचं होतं। धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले, ते मात्र 26 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो मात्र साईगाव संघ। शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय गोलंदाज सुमित कदमचा। अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू। यावेळेस मात्र पाहिलं तर चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील का? प्रकाश शिंदे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोरणी संघाचे। चेंडूची फेकीत मात्र ताबडतोब केली आहे। 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफळकावरती धावा लागलेत तर मात्र 28 या षटकामध्ये 12 धावा येत आहेत आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि निश्चितपणाने धावसंख्या पोहोचली ती 28 अंकावरती। तर मैदानाच्या आतमध्ये पाणी दाखल करा, कारण उन्हाचं सत्र आहे। तर स्टार 11 महापोलीस संघ आपल्याला अंतिम आणि शेवटचा पुकार आहे। आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी रिपोर्टिंग करा, अन्यथा आपली पॅनल्टीचा खूप मोठा फटका बसावा लागेल। प्लीज घाई करा स्टार 11 महापोलीस संघ। तर जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफळकावरती धावा लागलेत त्या मात्र 28 शेवटचे 6 चेंडू या इनिंग्स मधले शिल्लक राहिलेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी पायचा कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला? यस, गौरव शिंदे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला, परंतु 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत, कारण येणाऱ्या 6 चेंडू वरती टार्गेट सेट केला जाईल। एक बाजूने पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना दूरवर पसरलाय। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम स्टार 11 महापोली विपक्ष श्रावणी 11 पिळंजय। या ठिकाणी फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल। सन्माननीय उपनिरीक्षक माजी निवृत्त सेवानिवृत्त सन्माननीय शांतारामजी निवळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गौरव शिंदे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला। निश्चितपणाने प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना साईगाव विपक्ष मोरणी अशी मॅच आपण पाहतो। 3 षटकांचा खेळ संपलाय, धावफळकावरती धावा लागलेत त्या मात्र 28। तर जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफळकावरती धावा लागलेत 28। येणारे 6 चेंडू दोन्ही टीम साठी खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत, कारण येणाऱ्या 6 चेंडू वरती टार्गेट सेट केला जाणार आहे। कारण या 6 चेंडू वरती संपूर्ण प्रेक्षकांची आणि दोन्ही गावातील प्रेक्षकांची नजर राहणार आहे, कारण प्रेक्षक तुमच्या मागे का येतात? कारण आपला संघ कुठेतरी जिंकावा, आपल्या संघाचं कुठेतरी नाव व्हावं, आपल्या गावाचं नाव कुठेतरी उज्ज्वल व्हावं म्हणून प्रेक्षक तुमच्या सोबत येत असतात आणि प्रेक्षकांची देखील इच्छा असते की आपला संघ जिंकावा। निश्चितपणाने त्या प्रेक्षकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। पहिला चेंडू
पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला गेला होता, एक धाव अंकित होईल। दुसरा धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने प्रवीण चेंडूवरती धावत आलेत, धावचीची संधी गमावली गेली। पुन्हा इच्छा एकदा खराब क्षेत्ररक्षण उत्तम कडून पाहायला मिळत आहे, प्रनिलला मिळालेलं हे मात्र जीवनदान खूप महागात ठरण्याची दाट शक्यता आहे। धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले 30 या अंकावरती, धावचीची संधी होती, सातत्याने चांगले क्षेत्र रक्षण होत आहे, परंतु एसटी रक्षक उत्तम कडून ही झालेली दुसरी चुकी आहे। गोलंदाज सज्ज, यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू उसळी दिलाय, बाउन्स केलाय आणि निश्चितपणे एक डॉट चेंडूची सांगता झाली आहे। धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावले 30 या अंकावरती, चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2, उर्वरित 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत। प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे, जे आम्हाला पुरस्कृत आहे राजेंद्र निवळे साहेब यांच्या माध्यमातून। या ठिकाणी मात्र पाहिलं तर वाईटचा इशारा आला पंचांकडून, निश्चितपणे रितेश या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं सहकार्य आम्हाला त्यांच्या माध्यमातून देखील लाभलाय। धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 31 या अंकावरती, चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, एक चेंडूचा खेळ होतोय आणि 3 धावा या ठिकाणी खर्च करतोय गौरव। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती, यावेळेस सातत्याने पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आहे आणि 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। चांगली गोलंदाजी आपल्याला गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते, सातत्याने अकूट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि कुठेतरी धावा रोखण्याचं काम केलं जात आहे। धावसंख्या मात्र पोहोचते 31 या अंकावरती, उर्वरित 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत। काय रणनीती आहे गौरवची, कोणत्या पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल, यॉर्कर चेंडू टाकला जाईल की बाउन्सरचा मारा केला जाईल की चेंडू सातत्याने गुडलेन स्पॉट वरती टाकला जाईल। अकूट टप्प्याचा चेंडू या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे, डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे। निश्चितपणे पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि असोसिएशनचा नियम आहे, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळा कुठेही खेळा पंचांचा मान राखणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागतो। तर निश्चितपणे धावसंख्या मात्र 31 वरती आहे, 4 चेंडूचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत। गौरवने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी, अतिशय चेंडू चांगला आणि यावेळेस पंचांनी मात्र बाद घोषित केलाय। कमांड डिज निश्चितपणे आपण या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज बाद होतोय, प्रनिल एक अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे। धावफळकरती धावा लागल्यात मात्र 31 या षटकामध्ये, खऱ्या अर्थानं 3 धावा केवळ खर्च केल्या जातात आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय गोलंदाज गौरव शिंदे याचा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार याला मात्र दाखल केला, 4 षटकांचा या ठिकाणी सामना होतो। यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, स्टार 11 महापोली विपक्ष टीम असणार आहे, 2 हात करण्यासाठी सज्ज श्रावणी 11 पिळंजे संघ। या निश्चितपणाने ज्युनियर गटातील 2 दादा संघ आपल्याला नंतर निश्चितपणाने लढताना दिसतील। अंतिम चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे, सामना करेल ओमकार। या वेळेस मात्र पाहिलं तर वाईटचा इशारा आला पंचांकडून, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक अवंतर धाव मिळते। धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 32 या अंकावरती, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी परिकष्टा केल्या जात आहेत, अवंतर धाव दिली जाते, बोनस दिला जातोय साईगाव टीमला। शेवटचा चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जाईल। चेंज ऑफ पेस, खराब रणनीती, खराब खराब हा फटका मात्र मागा ठरू शकतो मोरणी संघाला। तर 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय, जेल सुटलाय, धावसंख्या पोहोचते 36 वरती, 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम जय भवानी मोरणी टीमला। तर नेक्स्ट मॅच मी टॉस साठी आमंत्रित करतोय, स्टार 11 महापोली आणि श्रावणी 11 पिळंजे संघाचे संघनायक, आपण टॉस साठी लगेचच यायचं। येस, तर त्या ठिकाणी स्टार 11 महापोली संघाचा संघनायक, आपण टॉस साठी आपण उशिरा आलात, तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून पॅम्पलेट वरती निश्चितपणे आपल्याला सांगितलं होतं की आपण वेळेवरती उपस्थित राहा आणि या असोसिएशनचा नियम देखील आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पॅनल्टीचा सामना करणार आहे। तर या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय
बबन जिवतेकर यांना मी विनंती करतोय आपल्या सुभाषचे या ठिकाणी टॉस केला जाईल. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. तर निश्चितपणाने या ठिकाणी महापोलीस संघाला दोन धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे. आयोजकांची सूचना आहे. तर सन्माननीय बबन जिवतेकर यांच्या सुभाषचे या ठिकाणी टॉस केला जातोय. यस. तर मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती जाऊन बसायचं. आपण या ठिकाणी आलात तर मी यस. तर आपण टॉस या ठिकाणी जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. आपण थोडासा उशीर आलात, आपल्याला दोन धावांच्या पेनल्टीचा सामना करायचा आहे आणि समोरचे संघ एक तगडा संघ आहे, श्रावणी इलेव्हन पिळंजे संघ. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या टीम्स मध्ये कोणते गोलंदाज आहेत, कोणते फलंदाज आहेत? सगळे चांगले बॉलर आहे. आणि या ऑर्गनायझेशनच्या संदर्भात आपण काय सांगाल? खूप छान आयोजन केलंय निवडी संघाने. निश्चितपणाने आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तर श्रावणी इलेव्हन पिळंजे संघ, प्रतीक आपण टॉस गमावला, टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेणार होतो आम्ही पण. परंतु आता तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करायची, किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या फेरीतील लढत आहे, खूप महत्वाची मॅच आहे आणि निश्चितपणाने समोरचा संघ एक तगडा संघ आहे आपल्या विभागातील. तर निश्चितपणाने काय रणनीती असेल? आणि पहिला सामना आपण चांगल्या पद्धतीने जिंकलात, चांगला टार्गेट दिलात. तर या मैदानाच्या संदर्भात, या ग्राउंडच्या संदर्भात आणि या पिचच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? खूप चांगले. यस. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी पाहिलं तर जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी टार्गेट 37 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती जो झेल सुटला तो टर्निंग ठिकाणी ठरू शकतो. चेंडू द्या. जाऊया मैदानाकडे. जाऊया मैदानाकडे. रितेश जायचं सामन्यासाठी प्लीज, कारण पंचांचं जेवण चालू आहे. तर जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला फलंदाज अक्षय आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज संदेश, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम जय भवानी मोरणी संघाकडून 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष्य गाठायचं.
पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल ओवर द विकेट न। पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला गेला आणि पंचांचा मात्र वाईटचा इशारा आला। अवंतर दाबीने श्री गणेशा झालाय टीम मोरणी संघाचा आणि आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता। गोलंदाज साईना त्याचा आणि पहिल्या अवंतर दाबीने मात्र श्री गणेशा होता ना मोरणी टीमचा। कम बॅक केला जाईल का 37 धावांचं टार्गेट चेस करताना आपण पाहतोय मोरणी टीमला। राईट मोर द विकेट अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका आलाय देखना स्ट्रोक आलाय चेंडू निघून जाईल सर वन बाउंस दणदणीत चौकार। चौकाराच्या सायन धावसंख्या मात्र उंच भरारी घेताना अक्षयच्या बाट मधून निघालेला हा पहिला चौकार आपण पाहिला। धाव फळकावरती धावा लागलेत 5 यावेळेस मात्र बॅटची या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक धाव अंकित केलं जाईल धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते ती मात्र 6 या अंकावरती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना दोन चेंडूचा खेळ होतोय आतापर्यंत आणि धावफळकावरती धावा लागलेत मात्र 6। संदेश याचा मात्र विचार केला तर अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट खेळतायत अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून या ठिकाणी फटकेबाजी केली जाईल का राईट ऑफ ओव्हर द विकेट न। यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून जातोय सर 4 धावांसाठी। चौकाराच्या सायन धावसंख्या मात्र उंच भरारी घेते दुहेरी अंकामध्ये ट्रॅव्हल होताना 10 याकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे राईट आर्म ओव्हर द विकेट न साईनाथ पुन्हा एकदा सज्ज राईट हँड बॅट्समन संदेशाच्यासाठी। यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आलाय चेंडू मात्र जाईल मिड ऑफ सीमारच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार। चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावफळकावरती धावा लागलेत त्या मात्र 14। एक चौकार अक्षयच्या बॅट मधून त्यानंतर दोन चौकार संदेशच्या बॅट मधून येत आहेत चांगली फलंदाजी या शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत ओव्हर द विकेट ना। यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलाय आउटफील्ड फास्ट आहे चौकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करताना संदेश शिंदे ऑन फायर। चौकार हॅट्रिक या ठिकाणी साजरी केली जाते शेवटचा चेंडू साईना राईट ऑफ द विकेट न। यावेळेस बॅटची कडा फलंदाज बाद बॅक टू द पॅवेलियन पहिल्या षटकाचा खेळ संपलाय कम ऑन डीजे। निश्चित आता मात्र इथून पुढे सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 19 धावांची गरज। आर्यन शिंदे इनफॉर्म बॅट्समन ज्याने मोरणी प्रीमियर धमाका मध्ये चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फोडला होता तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय। 18 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जय भवानी मोरणी संघाला। जबाबदारी आहे आर्यन वरती एक उभरता सितारा म्हणून ओळखला जातो मोरणी संघाकडून परंतु आता त्याला संघाने संधी दिली आहे या संधीचं सुवर्ण करतोय का या मैदानाच्या आतमध्ये कारण अनेक दिग्गज खेळाडू आज मैदानाच्या बाहेर आहेत निश्चितपणाने या सामन्याचा आनंद घेत असतील। किरण मोरे असतील नितीन शिंदे असतील मिलिंद शिंदे असतील किशोर शिंदे असतील विश्वास शिंदे असतील अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत परंतु सुशांत शिंदेला देखील विसरून चालणार नाहीये तरी देखील या नवोदित खेळाडूंना संघाने संधी दिली आहे तुम्ही ज्युनियर गटामध्ये खेळा कुठेतरी गावचं नाव रोशन करा या अनुषंगाने या संघाला मात्र प्राधान्य दिले गेलंय। षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी जयेशला आणला ओव्हर द विकेट ना। पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकलाय दिशा भरकटली आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे पंचांनी मात्र वाईट घोषित केला धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले ती
19 अंकावरती समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 18 धावा सामना जिंकण्यासाठी मोरणी संघाला राइट अ मोर द विकेट या वेळेचा एसटी उद्वस्ता पुलर लेनचा चेंडू कोणत्या प्रकारची मुव्हमेंट पाहायला मिळाली नाहीये विकेट क्रमांक दुसरा जाईल जय भवानी मोरणी संघाचा कमऑन डिज या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय विकेट क्रमांक दुसरा गेलाय नवीन फलंदाज उत्तम मैदानाच्या आत मध्ये जिजितपणाने एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे कारण हा खेळ क्रिकेटचा तुमच्याकडे संयम असणं खूप गरजेचं गोलंदाजाचा या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढलेला आहे ओर द विकेट ना या वेळेत केवळ चेंडूला फ्लिक केला दिशा दाखवली चांगला क्रिकेट आहे एक धाव निश्चित मिळेल दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेस होतील का यस दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उत्तम शिंदे आणि आर्यन शिंदे निश्चितपणाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले 21 या अंकावरती चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 आणि अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे निश्चितपणाने मोरणी संघाला खूप शुभेच्छा आल्यात सिनियर खेळाडूंकडून आणि निश्चितपणाने जय भवानी मित्रमंडळ मोरणीकडून देखील शुभेच्छा येताना यावेळेस देखना स्ट्रोक आलाय मात्र चेंडू जाईल थर्ड मॅन सीमार्श पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार या ठिकाणी आपण पाहिलं तर उसळी घेतली होती चेंडूने बाउन्स केला त्याला मात्र अप्पर कट म्हणावी लागेल या फटक्याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 25 लॉट्स ऑफ 2 विकेट्स चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडू खेळ झाला अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला राईट अ मोर द विकेट ना षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल जयेश या ठिकाणी गोलंदाजी करताना साई देवा प्रतिष्ठान साई गाव संघाकडून निश्चितपणाने एक चांगला संघ आहे या ज्युनियर गटातील एक शिस्तप्रिय संघ म्हणून साईगाव संघाला ओळखलं जातं आणि शिस्तीचं पालन सातत्याने आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतं ओवर द विकेट ना यावेळेस चांगला क्रिकेट आहे फ्लिक केलाय चेंडूला एक धाव अंकित होईल दुसरा धावेचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न होतोय फेकी थोडीशी खराब झाली आणि त्वरित त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 धावेच्या सायाने संघाची धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचते 27 वरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर निश्चितपणाने आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं कारण दुपारचं सत्र आहे कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही याचा मात्र मित्रांनो काळजी घ्या डाव फळकावरती धावा लागले त्या मात्र 27 एक चांगला क्रिकेट मोरणी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला होता आणि निर्णय मात्र त्यांच्या बाजूने आतापर्यंत झुकला उत्तम देखील चांगली फलंदाजी करताना आपल्या टीम साठी हाफ ट्रॅकर चेंडू होता शॉर्ट टर्म पुल केलाय चेंडूला चेंडू जातोय मिडॉन क्षेत्राकडे ज्या ठिकाणी आशुतोष आहे आणि त्या ठिकाणी आउटफील्ड खराब आहे 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि सक्सेस देखील झालाय फेकी खराब आहे 4th धावेचा प्रयत्न केला जाईल यस 4th धाव पूर्ण होईल का 5th धावेचा प्रयत्न यस 5 धावा कंप्लीट 5 धावेच्या सायाने संघाची धावसंख्या 5 ने जाऊन पुढे पोहोचले 32 अंकावरती निश्चितपणाने विनंती असेल खेळाडू कक्षातून कोणी कमेंट्स करू नका असोसिएशनचे नियम आहेत त्याचं पालन करा धावसंख्या मात्र 5 ने जाऊन पुढे 32 अंकावरती अजून देखील पाहिलं तर विजयासाठी केवळ 5 धावांची गरज आहे शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय गोलंदाज जयचा एक मोठा फटका मारून संघाचं विजय संपादन केला जाईल का आर्यन मात्र चांगला स्ट्रोक आहे उंची जास्त घेतली आहे आणि फलंदाज आर्यन बॅक टू द पॅवलियन कम ऑन डिज तर जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र विकेट क्रमांक 3 गेलाय आर्यन स्वस्तामध्ये बाद झालाय
आणि निश्चितप्राणाने आता मात्र पुन्हा एकदा त्यांचाच बंधू प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय। तर 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय भवानी मोरणी संघाला। काय घडतंय काय बिघडतंय कोण जिंकणार कोण हरणार याच्याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल। षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती शिवम याला आणलं जात आहे। 12 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल। क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल केला जाईल। अनेक खेळाडू आज अनुपस्थित आहेत मोरणी संघाचे। तर निश्चितपणाने आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। स्पीड अप करा घाई करा। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल प्रवीण। या वेळेत चांगला स्ट्रोक आला चेंडू जाईल वन बाउंस दणदणीत चौकार। व्यासपीठावरती माजी क्रिकेटपटू एक दिग्गज क्रिकेटपटू दिनेश सोनू निवळे यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय। त्यांचं देखील सहर्ष स्वागत हार्दिक स्वागत। अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेचा आनंद आज या मंचावरती बसून घेत आहेत। ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत। केवळ एक धावेची गरज स्कोर द विकेट न आणि यस पायचा यस फलंदाज बाद होतो कमांडीचा। धन्यवाद डीजे। तर निश्चितपणाने विजयासाठी एक धावेची गरज आहे आणि आतापर्यंत चेंडू टाकून झालेत। या ठिकाणी पाहिलं तर 2 चेंडू टाकलेत अजून देखील 10 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे। परंतु मी सातत्याने सांगितलंय मागील आठवड्यामध्ये एक सामना निश्चितपणाने एक रोमार्षक झाला होता पिंपळगर विपक्ष चिंचगर। 12 चेंडू 2 धावांची गरज असताना अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगला होता। या वेळेस निश्चितपणाने विजय संपादन होतोय। जय भवानी मोरणी संघ या ठिकाणी विजय होतोय। विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक हार्ड लक टीम साईदेव प्रतिष्ठान साईगाव। महापोली संघाचा संघ एक त्वरित संपर्क साधायचा आहे। क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय महापोली संघ स्टार 11 महापोली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेचच। या ठिकाणी 2 मिनिटाच्या आत मध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण विलंब होतोय उशीर होतोय यस। आणि निश्चितपणाने या ठिकाणी आयोजन कमिटी त्याचबरोबर अध्यक्षांची चर्चा करून आपण उशिरा आल्या कारणास्तव या ठिकाणी 2 धावांच्या पेनल्टीचा कंपल्सरी आपल्याला सामना करावा लागणार आहे। क्षेत्ररक्षण लावून घ्या स्टार 11 महापोली संघ अंतिम आणि शेवटचा पुकार आपल्यासाठी। तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अर्थातच ज्याने चौकार हॅट्रिक पूर्ण केली आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला सिंहाचा वाटा ज्याने उचलला संदेश शिंदे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवतोय। तर मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं। स्टार 11 महापोली संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा कोणत्या प्रकारचा वेळ दौडून देऊ नका कारण या ठिकाणी उशीर होतोय सहकार्य करायचं मंडळाला। साईगाव संघाचा कर्णधार यांनी संपर्क साधा। साईगाव संघाचा प्रणील आशुतोष आपण संपर्क साधा। तर सन्माननीय दिनेश सोनू निवळे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा संदेशला। वेल प्लेट संदेश अँड वेल प्लेट जय भवानी मोरणी। पुढील मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। तिसऱ्या फेरीमध्ये आपण प्रवेश केलाय याची दक्षता घ्या।
आणि निश्चितपणे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय संदेश दिनेजी निवळे यांच्या शुभ हस्ते. तर यानंतर मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय विश्वनाथ मोरे. निवळी गावचा एक गोड आवाज बुलंद आवाज आपल्या समोर या ठिकाणी सादर होईल. स्टार इलेव्हन महापोली संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आणि फर्स्ट इनिंग झाल्यानंतर श्रावणी इलेव्हन पुण्याच्या संघाच्या खात्यामध्ये दोन धावांची पेनल्टी ऍड केली जाईल. महापोली संघ थोडासा उशिरा आल्या कारणास्तव. धन्यवाद.